सर्व शिक्षक बंधु भगिनींना नमस्कार। फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनल वर आपल्या सगळ्यांचे स्वागत। मित्रांनो, मी दादाभाऊ रामभाऊ जगदाळे, विषय साधन व्यक्ती, गट साधन केंद्र घनसावंगी, अंतर्गत डाएट जालना, सेतू अभ्यासक्रम, ब्रिज कोर्स। आज 21वा दिवस आणि या व्हिडिओमध्ये आपण आजच्या वर्ग 6व्या व 7वीच्या मराठी विषयाच्या कृती बघणार आहोत। चला तर मित्रांनो, आपण प्रत्यक्षात कृतीला सुरुवात करूया। आज रोजी मित्रांनो, वर्ग 6वीमध्ये क्षेत्र आहे वाचन, कौशल्य क्षमता आहे आरोह अवरोहासह विरामचिन्हासह प्रकट वाचन आणि संबोध आहे प्रकट वाचन। अध्ययन निष्पत्ती आहे मित्रांनो 5-1-6, म्हणजे वर्ग 5वीतली मराठी विषयातली 6वी अध्ययन निष्पत्ती आपल्या पाठ्यपुस्तकाच्या आधारे इतर साहित्य समजून घेऊन वाचन करतात, त्याविषयी बोलतात। आणि 6-1-11 वर्ग 6वीची मराठी विषयातली 11वी अध्ययन निष्पत्ती विभिन्न साहित्य प्रकारात लिहिलेल्या लेखन साहित्याचे आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचन करतात। आणि 3री अध्ययन निष्पत्ती 6-1-22 6वीची मराठी विषयातली 22वी अध्ययन निष्पत्ती पाठ्यपुस्तक व इतर पुस्तकाचे अर्थानुसार समजपूर्वक प्रकट वाचन करतात। तिथं प्रकार हा शब्द झाला नजरचुकीनं। जाणून घेऊया मध्ये मित्रांनो, आपण विद्यार्थ्यांकडून खालील उत्तराचे प्रकट वाचन करून घेणार आहोत। मी ते वाचत बसत नाही, कारण आपला त्यात वेळ जाईल, उगच व्हिडिओ मोठा होईल आपला। विद्यार्थ्यांचे प्रकट वाचन योग्य प्रकारे आहे का हे आपल्याला बघायचं आहे, हे वाचून घेताना। आणि प्रत्यक्षामध्ये या माध्यमातून आपल्याला लेकरांना ते प्रभावी वाचता येत आहे का हे देखील आपल्याला इथं बघता येईल। पुढे जाऊया मित्रांनो, बघा ते प्रकट वाचन कसं असावं याविषयी आपल्याला लेकरांना इथं बोलायचं की प्रकट वाचन हे मोठ्या आवाजात असावं, स्पष्ट अचूक उच्चारासह असावं, विरामचिन्ह लक्षात घेऊन प्रकट वाचन करावं, त्यानंतर प्रकट वाचन करताना ते सलग आणि सहज असावं, प्रकट वाचन करताना आरोह अवरोहासह बलाघातासह ते प्रकट वाचन करावं, त्यातून जे आरोह अवरोहासह आपण वाचन करतो त्यामधून योग्य त्या ठिकाणी आरोह अवरोह न घेतल्यामुळं मराठीमध्ये शब्दाचा अर्थ देखील बदलतो, म्हणून त्या पद्धतीने ते वाचन केलं जावं हे आपल्याला इथं विद्यार्थ्यांना स्पष्ट करावं लागेल। त्यानंतर एक खाली पुन्हा उत्तरा दिलेलं आहे, आदर्श प्रकट वाचन वर्गात करून दाखवावं आपण आणि विद्यार्थ्यांना लक्षपूर्वक ते ऐकण्यास सांगावे व पाहण्यास सांगावे। लेकरांना आपण करून दाखवायचं या उतार्याचं आदर्श प्रकट वाचन, आणि त्यानंतर प्रत्यक्षात लेकर ऐकतील आणि मग नंतर लेकरांना आपल्याला त्या प्रकट वाचनावर विद्यार्थ्यांकडून प्रकट वाचन करून घेता येईल आपण प्रकट वाचन केल्यानंतर। आणि प्रकट वाचन करताना त्यानंतर त्यांच्या ज्या काही त्रुटी आढळून येत्या त्या आपल्याला त्रुटी त्यांच्या प्रत्यक्षात सांगता येतील। आता मित्रांनो, या उतार्याचं प्रकट वाचन शिक्षकांनी करायचं आहे, मी इथं करत नाही कारण बराच मोठा उतार आहे, आपला व्हिडिओ पुन्हा वाढतो जास्तीचा, हे प्रकट वाचन आपण करून घ्यावं ही विनंती आपल्याला। त्यानंतर मित्रांनो, विद्यार्थ्यांना खालील आपण वरच्या उतार्याचं प्रकट वाचन केलेलं असल्यामुळे आता विद्यार्थ्यांना प्रत्यक्षामध्ये आपल्याला प्रकट वाचन करायला लावायचं आणि त्यावर आधारित काही आपल्याला त्यांना विचारता येईल किंवा ते वाचत असताना आपण बघता येईल। इथं दोन उतारे दिलेले आहेत पहा, वेगवेगळे, या दोन्ही उतारेचं आपल्याला विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेता येईल। ते वाचन ते कसे करतात, वाचन करत असताना ते आरोह अवरोह योग्य पद्धतीनं करतात काय, त्याच पद्धतीनं वेगवेगळे विरामचिन्ह वाचन करत असताना उतारत आल्यानंतर त्या विरामचिन्हांची ते दखल घेतात काय, त्यांचा प्रत्यक्षामध्ये आवाजात त्यांच्या काय बदल होतो, वाचताना प्रसंगानुरूप भाव कसा आहे, त्या भावानुसार त्यांच्या काय बदल होतो हे देखील मित्रांनो आपल्याला इथं बघता येईल। कंटेंटच्या भावानुसार विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि उतारातला चढउतार बदलतो का हे देखील आपल्याला इथं बघता येईल मित्रांनो। यामध्ये आपल्याला सराव करूया अंतर्गत विद्यार्थ्यांचे गटागटाने आपल्याला प्रकट वाचन करून घ्यायचे आणि गट प्रमुखाची मदत घेता येईल। तसेच मोबाईलवर प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रकट वाचनाचे ध्वनी मुद्रण करता येईल, ते परत त्यांना ऐकवता येईल आणि विद्यार्थ्यांचे प्रकट वाचन तपासता येईल। त्यानंतर प्रत्यक्षात त्यांना घरी असंच प्रकट वाचन करण्याचा त्यांना सराव करावा असं आपल्याला सांगता येईल।
कल्पक ओवियामध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकात असलेल्या पाठांतील उतारे, किशोर मासिकातील मजकूर या गोष्टीची पुस्तके इत्यादीमधून आपल्याला उतारे त्यांना निवड सांगता येईल. त्यानंतर घड्याळात वेळ लावून प्रकट वाचन लागणारा वेळ तपासता येईल आणि प्रकट वाचनासाठी घेतलेल्या मजकुरावर आधारित आपल्याला प्रश्न आपल्याला विद्यार्थ्यांना विचारता येईल. म्हणजे प्रत्यक्षात जे प्रकट वाचन करतात ते फक्त वाचन होतं का, त्यांचं काही आकलनही होतं, हे देखील आपल्याला इथं तपासता येईल या माध्यमातून. आणि नंतर पूरक साहित्य म्हणून आपण भाषापेटीतील जे उतारे असलेले कार्ड आहे ते कार्ड, किशोर मासिके, गोष्टींची पुस्तके, पुन्हा इतर काही पुस्तके, त्यानंतर ग्रंथालयातील पुस्तके इत्यादी मुलांसाठीचे साहित्य, अंक, बालमित्र या बाबींचा आपण प्रत्यक्षात या प्रकट वाचनासाठी लेकरांचा वापर करू शकतो. आणि या पद्धतीने प्रत्यक्षात विद्यार्थ्यांमध्ये ही आदी निष्पत्ती आपण रुजवण्यास मित्रांनो आज रोजी मदत करूया. त्यानंतर मित्रांनो वर्ग 7वी मध्ये आज रोजी 21व्या दिवशी क्षेत्र आहे मौखिक भाषा विकास आणि कौशल्य आहे श्रवण संभाषण. वर्ग 6वीची अध्ययन निष्पत्ती आहे भिन्न वेळी आणि भिन्न विषयांसंबंधी इतरांनी सांगितलेल्या गोष्टी समजून घेतात स्वतःच्या भाषेत सांगतात. तर 7वीची आहे विविध लेखन प्रकारामध्ये लेखकांनी मांडलेले विचार आशय समजून घेतात, आशयाशी संबंधित स्वतःच्या अनुभवावर आधारित साम्य, सहमती वा असहमती व्यक्त करतात. जाणून घेऊया मध्ये आज शिक्षकांनी प्रसंगानुरूप माहिती द्यावी. उदाहरणार्थ हा दुवा दिन, वाचन प्रेरणा दिन, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास आपल्याला त्यावर प्रवृत्त करायचंय ही माहिती सांगितल्यानंतर, त्यानंतर स्थानिक परिस्थिती संदर्भात एखादा मुद्दा, उदाहरणार्थ वृक्षारोपण, जत्रा, स्वयंसेवक, विविध स्पर्धा, उपस्थिती यावर आपल्याला काहीतरी एखादा मुद्दा उपस्थित करून त्याविषयी विद्यार्थ्यांचे मत घ्यायचे. म्हणजे वृक्षारोपण, जत्रा, स्वयंसेवक, विविध स्पर्धा यावर एखादा मुद्दा आपल्याला विचारायचा आणि त्यावर आधारित लेकरांचे त्या स्थानिक मुद्द्यावर आपल्याला मत घ्यायचे. मग यामध्ये सक्षम बनूया अंतर्गत विद्यार्थ्यांना कुटुंबात होणाऱ्या चर्चेमध्ये आपले मत देतात की नाही याविषयी आपल्याला चाचपणी करायची. त्यासाठी आपल्याला काही लेकरांना बाबी विचारावं लागतील ते जाणून घेता येईल. किंवा शाळेमध्ये असणाऱ्या सुविधाबाबत विद्यार्थ्यांचे मत घ्यायचे की शाळेत ज्या सुविधा उपलब्ध आहे त्याविषयी तुला काय वाटतं, तो काय आपल्याला सुचवतो, त्याचं मत काय आहे, आणि त्यांनी सुचवलेल्या बदलांचे आपल्याला कौतुक करायचे. यामधून त्याला आपल्याला प्रेरणा, प्रोत्साहन आणि प्रबोधन देता येईल. त्यानंतर मित्रांनो चला सराव करू या अंतर्गत आपल्याला खालील मुद्द्याच्या आधारे विद्यार्थ्यांना गटात चर्चा करायला प्रेरणा द्यायची की गटामध्ये विद्यार्थी आपल्या मित्रमैत्रिणीला कुटुंबाविषयी प्रश्न विचारून माहिती घेतात. गटामध्ये विद्यार्थी मित्रमैत्रिणीला एकमेकांना आपल्या कुटुंबाविषयी माहिती विचारतात त्यांच्या एकमेकांना आणि ती जाणून घेतात. त्याच पद्धतीने आपल्या मित्रमैत्रिणीला कुटुंबातील सदस्यांच्या कामाविषयी प्रश्न विचारून माहिती जाणून घेतात. या पद्धतीनं प्रत्यक्षात गटात चर्चा करण्याला आपल्याला प्रेरणा देऊन प्रत्यक्षामध्ये ते गटात चर्चा करत असताना आपण इथं निरीक्षकाची भूमिका बजावायची. कल्पक होऊया अंतर्गत जर कोरोनाची तिसरी लाट आली तर तुम्ही कोरोना योद्धा म्हणून कोणती जबाबदारी पार पाडाल, या पद्धतीनं प्रत्यक्षात त्यांना एक काल्पनिक विषय देऊन त्यांची प्रत्यक्षात काय तयारी आहे, विद्यार्थ्यांचं याविषयीचं मत काय ती आपल्याला इथं जाणून घेता येईल मित्रांनो. आणि पूरक साहित्य म्हणून आपण 6वीचं मराठी पाठ्यपुस्तक, गोष्टींची पुस्तके, बाल साहित्य, वयोगटाला अनुरूप योग्य लिखित छापील मजकूर, वर्तमानपत्रातील कात्रणे, विविध कार्यक्रमांचे फोटो हे देखील आपण इथं वापरू शकतो मित्रांनो. या माध्यमातून प्रत्यक्षात आज रोजी विद्यार्थ्यांना आपण परिपूर्ण बनण्यासाठी प्रयत्न करूया. जी अध्ययन निष्पत्ती आहे ती अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करूया. आजच्या रोजी या व्हिडिओमध्ये मित्रांनो इथंच थांबूया. पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.